सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. आंबेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं लांडेवाडी चिंचोडी इथे अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या चुकीच्या धोरणामुळे पूल आणि सुरू असणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे लांडेवाडी येथील टेकडीवरील भैरवनाथ मंदिराला अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मंदिराच्या समस्या दूर झाल्या नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष संतोष बोराडे, उपाध्यक्ष वैभव बाणखेले यांनी म्हटलंय. या मंदिराच्या जवळील झालेल्या पुलाच्या कामाची अलायमेंट चुकली आहे, सदर पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. याप्रसंगी घोडेगाव शहर अध्यक्ष विशाल शिंदे, आंबेगाव सचिव अशोक शेटे तसेच शहर उपाध्यक्ष सागर गुले आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 उपअभियंता श्री पठाडे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, मी संतोष बोराडे, आंबेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका अध्यक्ष. आज सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही पक्षाच्या वतीने निवेदन देत आहोत. लांडेवाडी चिंचोडी या ग्रामस्थांनी आमच्याकडे पक्षाच्या अध्यक्ष आमचे सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांना जे निवेदन दिलेलं आहे का त्या ठिकाणी जे काळ पुरातन मंदिर, जे काळभैरवनाथाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या जाण्यायेण्याचा रस्ता आज बंद झालेला आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जी भाविकांची जी गैरसोय झालेली आहे, विश्रांतीला लोक येता जाताना बसत होते, त्या ठिकाणी थांबत होते, त्या ठिकाणी जेवण खावण करीत होते, आज ती सगळी सुविधा आज बंद झालेली आहे. तरी लांडेवाडी चिंचोडी ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे, ते निवेदन जिल्हाध्यक्ष समीरभाऊ ठेगळे यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि भविष्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं त्या मंदिराच्या संदर्भामध्ये त्यांना तिथली योग्य सुविधा जर मिळत नसेल तर ग्रामस्थांच्या वतीनं जे काही आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं समीरभाऊ ठेगळे आणि वैभव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते सहभागी होऊन योग्य तो त्या खात्याला आणि तिथल्या संबंधित ठेकेदारांना योग्य तो धडा शिकवेल याची त्यांनी नोंद घ्यावी आणि आमच्या मागणीचा निश्चितपणे विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे. योग्य काळात योग्य त्या ठिकाणी जर व्यवस्थितरित्या जर आपण जर निर्णय जर घेतला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या आंदोलनाला आपण सामोरं जाण्यास तयार राहा हा आम्ही इशारा देतोय आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव वानखेडे, आज घोडेगाव या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयावरती आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या समवेत आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष भाऊ बोराडे आहेत, घोडेगाव शहराध्यक्ष विशाल शिंदे आहेत, तालुका सचिव आमचे अशोकराव आहेत, अशोक शेटे, त्याच्यानंतर मंथरचे शहराध्यक्ष आमचे राहुल मोरडे हे या ठिकाणी आज आलेले आहे. मागच्या आठवड्यामध्ये जो काय चिंचोली, लांडेवाडी चिंचोली या खिंडीमध्ये जे भैरवनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी जे काही रस्त्याचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि अत्यंत धीम्या गतीने हे काम चालू आहे. ज्यावेळेस आम्हाला ग्रामस्थांनी तिथल्या लांडेवाडी चिंचोली ग्रामस्थांनी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष समीरभाऊ ठिकळे यांना निवेदन दिलं, समीरभाऊंनी त्या ठिकाणी जे काही लाईव त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यानंतर या सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही एक अल्टिमेट टायमिंग दिला होता की जे काही काम आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही तालुक्याच्या वतीनं त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. परंतु एक दुर्दैवाची बाब अशी आहे की जेव्हा जेव्हा आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करतो आज कामाचा दिवस असताना देखील ते अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही रस्त्याची कामं आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. आम्हाला अशी शंका आहे जे काही ठेकेदार आणि जे संबंधित अधिकारी आहे त्यांचे काही आर्थिक लागेबांधव आहे का हे आम्हाला या ठिकाणी अशी शंका येते. संबंधित जी काही कामं तालुक्यामध्ये चालू आहेत, जी पूर्व पट्ट्यामध्ये जी पश्चिम पट्ट्यामध्ये ती कामं चांगली व्हावीत. जर ती कामं चांगली झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी जाऊन
संबंधित ठिकाणी जी जी कामं चाललेली ती कामं तात्काळ बंद करण्यात येतील आणि ज ती कामं पुन्हा जो व्यवस्थित ज केली नाही तर जे काही संबंधित अधिकारी आहे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनी जे काही आम्हाला धाडा द्यायचा आहे जे काही चोख उत्तर द्यायचं आहे आम्ही त्या ठिकाणी नक्कीच देणार. जय हिंद जय महाराष्ट्र. अधिकारीच नाही म्हटलं काय तुम्ही काय उत्तर देणार आम्हाला बरोबर का नाही. आज त्यांनी इथं थांबायला पाहिजे होतो. दरवेळेस ते असंच करतात का नाही मग इथं ऑफिस महत्वाचं नाही त्यांना. जे चाललंय सगळं भोंगळगार भर चाललंय ना तुमच्या ऑफिसला मग अधिकारी पाहिजे नाही तर जागेवरती कधी असतात. जेव्हा कॉल करावं त्यावेळेस बाहेरच बाहेरच आहे. मग आता त्यांच्या खुर्चीला आम्हाला हार बिर हारायला लागतोय तिथं. मनसे स्टाईल माहीतच असेल त्यांना मग कशी असते. हा त्यांना सांगा जरा जरा कामव लक्ष द्या जरा. इथं हे सगळे जे काय आमचे पदाधिकारी काही येडे नाही येत. एकदा मनसेनी जर आंदोलन करायचं ठरवलं तर फायनल करते लक्षात ठेवा. आणि काम झालंच पाहिजे. हा आमचा त्यांना तुम्ही सगळ्यांनी निरोप द्या जे काय आहे ना स्टाफ मध्ये सगळे. त्यांना सांगायचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंबेगाव तालुक्याचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आले आणि कार्यालयामध्ये थांबत जा. आज पहिला दिवस आहे. इथं पण तेवढंच महत्वाचं आहे. तालुक्यामध्ये जे काय आता रस्त्याचं जी कामं चालली कसे चालले सगळे ना चुना लावायचाच कार्यक्रम चाललाय. जे काही ठेकेदार आहे काय आर्थिक काही लफडे त्यांचे ते आम्हाला सांगा है का काय तुम्हाला माहिती आहे काय नाही. साईटवर काय तुम्ही काय जाता की नाही. साईटवर वापिस काही नाही. कोण जाते की नाही तुमचा अधिकारी बिघडली काय नुसते जातात. तुमच्या साहेबांना किती मी ते रस्त्याचे फोटो पाठवले साईड पट्ट्या दाखवल्यात हेच आहे. काय तुम्हाला बोलून उपयोग नाही बाहेर घेता का. किशोर वाघमारे सी 24 तास घोडेगाव पुणे. श्री समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचालित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिल्ली बोर्ड एफिलिएशन नंबर 1131269. ठिकाण जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी जिल्हा अहमदनगर. प्रवेश सुरू LKG ते 10वी. CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मेन कॅम्पस जुना देवळाली प्रवरा रस्ता LKG ते 10वी. मौर्य प्री स्कूल राहुरी शहरामध्ये नवीन ब्रँड सुरू होत आहे. ठिकाण गोकुळ कॉलनी डॉक्टर मस्के हॉस्पिटल बिल्डिंग प्लेग्रुप नर्सरी LKG UKG. मौर्य प्री स्कूल मुसळवाडी RN स्कूल कॅम्पस नर्सरी LKG UKG आणि फर्स्ट. CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिल्ली बोर्ड एफिलिएशन नंबर 1131269. आमची वैशिष्ट्य निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांसह प्रशस्त अशी इमारत. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष. सायन्स मॅथ्स लँग्वेज लॅब आर्ट रूम म्युझिक रूम. 2500 बुक्सची सुसज्ज अशी लायब्ररी. कॉम्प्युटर लॅब कोडिंग एज्युकेशन. आठवड्याला टॉपिक प्रमाणे टेस्ट. आउटडोर इनडोर गेमची अद्ययावत सुविधा. तसेच डिजिटल क्लासरूम्स. साप्ताहिक स्पर्धा. स्कूल बसची सुविधा उपलब्ध. स्कूलॅस्टिक को स्कूलॅस्टिक ऍक्टिव्हिटीज. संपर्क मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल CBSE दिल्ली बोर्ड एफिलिएशन नंबर 1131269. जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी जिल्हा अहमदनगर. सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मॅडम. मोबाईल नंबर 75 88 54 12 11. प्राचार्य श्री काकासाहेब करपे. मोबाईल नंबर 99 75 70 92 50. तसेच उपप्राचार्य सौ नैना हर्दे मॅडम. मोबाईल नंबर 95 18 76 96 00.
तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.